श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना। कार्तिक पौर्णिमा ही 26 आणि 27 या दोन दिवशी आलेली आहे। आपण कुठल्या दिवशी कुठल्या तारखेला कार्तिक पौर्णिमा ही साजरी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ संपूर्ण बघा। कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। दिवाळी सणानंतर या पौर्णिमेच्या दिवशी पुन्हा अनेक ठिकाणी दिव्यांची आरास केली जाते। घरामध्ये अनेक ठिकाणी घाटावर मंदिरामध्ये संध्याकाळच्या वेळेस आकर्षक दिव्यांची आरास करून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत आहे। कार्तिक पौर्णिमा हा दिवस देव दिवाळी म्हणून देखील साजरा केला जातो। त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकर भगवान विष्णू यांची रात्री 12 वाजता भेट होते। त्यामुळे या दिवशी शंकराला प्रिय असलेला बेल आणि भगवान विष्णूंना प्रिय असलेली तुळस या दिवशी भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांना अर्पण केली जाते। कार्तिक पौर्णिमा तिथी ही रविवारी 26 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3:55 सुरू होणार आहे आणि 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:37:47 समाप्त होणार आहे। उदय तिथीनुसार सोमवार 27 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिक पौर्णिमा ही साजरी केली जाणार आहे। 27 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेचा उपवास करायचा आहे। 27 नोव्हेंबरलाच सत्यनारायण पूजा आपल्याला करायची आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची पूजा आपल्याला विधिवत पद्धतीने करायची आहे। याचबरोबर लक्ष्मीप्राप्तीसाठी माता लक्ष्मीची देखील पूजा या दिवशी आपल्याला आवर्जून करायची आहे। बघा, माता लक्ष्मीच्या पूजेमुळे त्यांचे काही उपाय जर का तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी केले तर यामुळे तुम्हाला धनवृद्धीत वाढ होणार आहे। कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरवात कशी जाळायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।